कला संवादासाठी जमलेल्या सर्व कलाकार बंधू भगिनी विद्यार्थी कल्पेश आला माझ्याकडे आणि म्हणाला की करिअर फाईन आर्टचं जे असतं याविषयी कलेचा ओढा असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सगळ्यांमध्ये एक अशी एक वैचारिक भावना तयार झालेली असते की आता पुढे या विद्यार्थ्याचं काय आणि जो तो विद्यार्थी ज्यावेळी शालेय शिक्षणातून बाहेर पडायला लागतो त्यावेळी पालकांना चिंता असते की याचं पुढे काय होणार आणि कुठल्या अभ्यासाकडे वळावं काय बनावं. काही वेळा त्या विद्यार्थ्याच्या मध्ये असलेले जे अवगत गुण असतात त्याचाही पालकांना अंदाज असतो, काही वेळा त्यांच्या शिक्षकांनाही असतो, परंतु नेमकं काय करावं काय व्हावं एक संभ्रमावस्था असते. तर फाईन आर्ट या विषयावरती तुम्ही बोलावं असं मला कल्पेश म्हणाला. म्हटलं जरूर बोलूया आपण, परंतु खूप वेळा असा विचार मांडत असताना सारखा मनामध्ये एकच प्रश्न टोचत असतो किंवा सारखा मनामध्ये एकच प्रश्न मानवर करत असतो, स्कोप आहे ना काही म्हणून. पण तुम्हाला मी गंमत सांगतो की जळगावला अनुभूती म्हणून एक शाळा आहे, रेसिडेन्शियल स्कूल आहे, भवनलाल जैन यांनी ती सुरू केली होती, अजूनही चांगली चालू आहे. आणि भवनलाल जैन यांचं मी पोर्ट्रेट करत होतो त्यावेळी चित्रकलेमध्ये आवड असलेले असे जवळजवळ 100 विद्यार्थी तो डेमो बघायला पण आले होते. आणि पोर्ट्रेटचा डेमो झाल्यानंतर प्रश्नोत्तर मुलं तुमच्याशी संवाद करू इच्छितात असं म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1.5 तास पोर्ट्रेट चाललं होतं, परंतु तासभर ती मुलं मला अनेक प्रश्न विचारत होती कुठलीही तयारी न करता. आणि हे जे सगळे प्रश्न होते ते अगदी खरोखर त्यांच्या मनातून आलेले होते. म्हणजे आमच्या भाऊंचं पोर्ट्रेट तुम्हाला का करावं असं वाटलं, आत्तापर्यंत तुम्ही किती पोर्ट्रेट केले, फोटोवरून किती करता आणि प्रत्यक्ष बसवून किती करता, मोनालिसाच्या चित्राबद्दल तुमचं काय मत आहे, पिकासोच्या चित्राबद्दल तुमचं काय मत आहे. आणि डेअरिंग बघा, तुमचं आत्तापर्यंत केलेल्या पोर्ट्रेट्समध्ये फसलेलं पोर्ट्रेट कोणतं? अरे विचारलाय प्रश्न. आणि हे जे असे अनेक प्रश्न विचारले, सर्वात शेवटी असा जवळच बसलेला एक विद्यार्थी होता त्याने म्हटलं, इज देअर एनी स्कोप टू बी अन आर्टिस्ट? भाऊ लगेच म्हणाले की हा शेवटचा प्रश्न, याच्यानंतर आपल्याला जेवायला जायचं आहे. तर असे हे अनेक प्रश्न विचारले जातात, परंतु खरोखरीच पालकांमध्ये सुद्धा अनेक वेळा अशा प्रकारचे प्रश्न उद्भवत असतात त्यांच्या मनामध्ये की आपल्या विद्यार्थी आपल्या बाल्य जो आहे आपला मुलगा जो आहे हा चित्रकलेकडे जाणार आहे किंवा सायन्सकडे जाणार आहे, कॉमर्सकडे जाणार आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, त्याला फॉरेनला जायचं आहे. अनेक त्यांचेही स्वप्न असतात, मुलांचे पण स्वप्न असतात. काही मुलांना तर अभ्यासापेक्षा खेळण्यात जास्त रस असतो. अहो सचिन तेंडुलकरचं ठीक आहे, पण हा काय सचिन तेंडुलकर थोडीच बनणार आहे? असे प्रश्न अनेक येत असतात, परंतु खरोखरच त्याला नेमकं काय आवडतं ते जे बीज आहे ना, त्या बीजाला योग्य खतपाणी मिळाल्यानंतर ते बीजच प्रफुल्लित होणार, त्याचा मोठा वृक्ष होणार आणि ते फळं देत राहणार. आपल्याला फक्त बघायचं आहे की ते विकसित होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं.
मला आठवत आहे की एकदा कॉलेजमध्ये असताना स्केचिंग करायला आम्ही आउटडोअरला जायचो, तर बोरिवलीत एका टेकडीवरती मी स्केचिंग करायला बसलो होतो मी दोघं तिघं. तर तिकडे एक म्हशी आणि गुरं घेऊन एक गुराखी आला होता आणि तो चांगला विषय आहे म्हणून आम्ही स्केचिंग करायला लागलो. तर त्याचं स्केच करताना मात्र तो हलायचा. म्हटलं अरे थोडा वेळ तरी उभा राहा, थोडा वेळ तरी बस. नाही नाही म्हणे, हे काय का चालवलंय तुम्ही, काहीतरी पोटा पाण्याचा विचार करा. मी त्याला म्हटलं अरे असं हे चित्र आहे ना, या चित्राची किंमत अशी अशी. त्यावेळी म्हटलं 100 रुपयाला एक स्केच जातं, ऐसा अच्छी बात आहे तो ठीक आहे, म्हणजे पोटापाण्याने काय होत असेल. तर म्हणजे मला आठवत आहे की ज्यावेळी लग्नानंतर गावी गेलो होतो, सगळे नातेवाईक जमलेले होते, माझा एकाने परिचय करून दिला की हा मुंबईला असतो, मोठा चित्रकार आहे, त्याचं पोर्ट्रेट आहे, त्याला गोल्ड मेडल मिळालं आहे वगैरे वगैरे वगैरे. शेवटी त्या बाईने म्हटलं सगळं ठीक आहे पण याचं काय. त्यामुळे ह्या कलाक्षेत्राकडे जर कोणी वळलं तर ह्याचे वांदे होतील अशी सारखी चिंता पालकांनाही असते, शिक्षकांना पण असते. काही वेळा विद्यार्थी इतका अभ्यासामध्ये चांगला असतो, सायन्समध्ये पण चांगले मार्क मिळतात, गणितात पण चांगले मिळतात, पण एवढं सगळं असून जर त्याला मात्र चित्रकलेकडे वळायचं म्हणे काय खूळ लागलाय की काय. तुम्हाला सांगतो की माझ्या पत्नीची भाची दरवेळी 92-95% मार्क मिळवणारी SSC ला असताना, शेवटच्या वर्षाला असताना कर्नाटकामध्ये व्याख्यान स्पर्धा होती आणि त्या व्याख्यान स्पर्धेमध्ये प्रत्येक जण मी कोण होणार आहे काय होणार आहे हे सांगितलं होतं. तर दोघी जणांनाच इक्वल आलं प्राईज देण्याची वेळ. तर एकीने मी सायंटिस्ट होणार म्हटलं आणि हिने मात्र मी चित्रकार होणार म्हटलं. तर जे जज होते त्यांनी ठरवलं की आपल्याला सायंटिस्टची गरज आहे, चित्रकाराची नाही, त्यामुळे पहिला नंबर तिला द्या, दुसरा हेला. म्हणजे दोघांचंही भाषण चांगलं झालं पण विषय निवडला जो होता, तिने सायंटिस्ट होण्यासाठी आणि हिने चित्रकार होण्यासाठी, तर चित्रकारापेक्षा सायंटिस्ट बरा असं म्हणून तिला प्राईज दिलं ही मला तिने सांगितलेली आठवण आहे. आज ती चांगली चित्रकार आहे, लंडनमध्ये आहे, सगळं काय आहे. ती सायंटिस्ट होणार होती ती झाली की नाही मला माहीत नाही, परंतु हा प्रकार आहे. म्हणजे जनमानसामध्ये आपल्या कलेबद्दलची जी भूमिका आहे ती खरोखर काही वेळा डळमळीत आहे असं वाटायला लागतं. परंतु काही वेळा मी स्वतः विचार करतो की खरोखरच कलेची का आवश्यकता आहे. आपण कला हाच विचार करू, नाही तर संगीत असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, नाही तर आणखीन काही कुठलंही, कलेचं काय महत्त्व आहे. म्हणजे संस्कृत सुभाषितामध्ये सांगितलं की ज्याला संगीतात कलेत साहित्यात आवड आहे तो एक चांगला माणूस म्हणून ओळखला जातो, मनुष्य गुण आहे तो. नसेल तर फक्त शेपूट नसलेला प्राणी म्हणावा लागेल असं म्हटलं जातं आपल्याकडे. परंतु खरोखरच सांगतो, जे जे आपल्याकडे मोठे मोठे कलावंत होऊन घेतले किंवा साधे कलावंत असतील, या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जीवनातले सुखदुःखाचे चढ उतार हे सगळ्यांमध्ये येत असतात, परंतु जो आपल्या कलेशी प्रामाणिक राहिलाय, कलाकार म्हणून राहिलाय, तो जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी राहू शकतो. असे कितीतरी कलावंत झाले की ज्यांना शेवटी अन्नपाण्यासाठी सुद्धा तडजोड करावी लागली असेल, परंतु शेवटपर्यंत ते गात राहिले, शेवटपर्यंत चित्र करत राहिले, शेवटपर्यंत शिल्प करत राहिले. म्हणजे त्यांना कलेने शेवटपर्यंत जगण्याबद्दलचं एक महत्त्वाचा हेतू जो आहे तो मात्र त्यांना शेवटपर्यंत साथी देत राहिला. कलाकार होण्यासाठी दरवेळी आर्थिक पाठबळ असलंच पाहिजे असं नाहीये. नाहीतर ज्याला 2 वेळच्या भाकरीची पण कठीण स्थिती असते त्या
गरीब आदिवासी व्यक्तीच्या भिंतीवरती सुद्धा चित्र रंगवली जाऊ शकतात. कारण आपलं जीवन सुंदर करण्यासाठी सुंदर मन असावं लागतं आणि त्या मनामध्ये क्रिएटिव्हिटी असायला लागते. आणि खूप वेळा करिअर म्हटल्यानंतर आपण विचार करायला लागतो की चांगली कुठली ती नोकरी, परदेश गमनाचा योग, प्रसिद्धी, या दृष्टिकोनातूनच आपण विचार करायला लागतो. परंतु जो जो कोणी आपल्या कलेशी प्रामाणिक राहतो, स्वयंभूपणे नवनिर्मितीची आस धरतो, आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे नेमकं काय हे स्वतःशीच ठरवून काम करतो, तो पुढे जात असतो. मग अनेक वेळा प्रश्न येतो की मला तर जेजेलाच जायचं आहे. सगळ्यांनाच जेजेला जायला मिळेलच असं नाही. आत्ताच सरांनी सांगितलं असेल की सीईटीची परीक्षा असते आणि किती ॲडमिशन्स मिळत असतात, आणि मग जेजेच्या सीईटीमध्ये फेल झालं किंवा आपल्याला चान्स मिळाला नाही, वेटिंग लिस्टमध्ये कुठेतरी खाली एकदम नाव आहे, म्हणजे आपण काही या क्षेत्राकडे वळूच शकणार नाही का असं वाटायला लागतं. आपल्यामधल्या कलावंताला कुठल्या तरी ॲडमिशनवरती कधीही तोलू नये. मी तुम्हाला सांगतो की जे जेमध्ये माझं शिक्षण झालं, चांगला रिझल्ट मिळाला, सगळं काही होतं, मध्ये 4 वर्ष मी नोकरी पण केली, म्हणजे साधारणतः 80 ते 84 पर्यंत. 84 नंतर मी कधीही नोकरी केलेली नाही आहे. परंतु त्याच्यानंतर आत्तापर्यंत माझं सर्टिफिकेट कोणीही मागितलं नाही की कुठे मला दाखवावं लागलं नाही. कारण शेवटी आपल्या ह्या कलाक्षेत्रामध्ये सर्टिफिकेटवरती कधीही आपलं मूल्यमापन होत नाही. आपण कुठल्या आर्ट स्कूलमध्ये शिकलो हे जरी महत्त्वाचं असलं, तरी ती जीवनातली 5 वर्ष शिक्षणाची, कला शिक्षणाची सोडल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं आहे ह्याच्यावरती तुमचं मूल्यमापन होणार आहे. चांगलं चित्र पाहिल्यानंतर आपल्याला चांगला चित्रकार व्हावं असं वाटतं, चांगलं गाणं ऐकल्यानंतर आपण गायक व्हावं असं वाटतं, चांगला क्रिकेटचा खेळ पाहिल्यानंतर आपणही क्रिकेटियर व्हावं असं वाटतं. असं क्षणभर काही वाटलं तर ठीक आहे, परंतु मनापासून खरोखरच आस असेल की मला चित्रकार व्हायचं आहे, मला संगीतकार व्हायचं आहे, तर मात्र मग आपण त्याप्रमाणे आपल्या जागृतावस्थेतला दिनक्रमातला जास्तीत जास्त वेळ त्या विषयासाठी दिला पाहिजे. एक तर म्हणजे मी चित्रकार होऊ इच्छितो किंवा मी चित्रकार आहे, तर मग आजच्या दिवसभरात मी चित्रकार म्हणून काय केलं? स्केचिंग केलं का? चांगलं चित्र पाहिलं का? चित्रावरती कधी विचार केला का? त्या विषयातलं काही वाचन केलं का? त्याच्या विषयाबद्दल कोणाशी बोललो का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी कुठल्या तरी आर्ट स्कूलची गरज असतेच असं नाही. कारण असे कितीतरी जण पाहतो आपण की त्यांनी शिक्षण वेगळंच घेतलं, परंतु ते आज वेगळ्या क्षेत्रात दिसत आहेत. किती जणांना माहिती आहे की नाना पाटेकर हे जेजेचे अप्लाइडचे विद्यार्थी होते? किती जणांना माहिती आहे की अमोल पालेकर हे फाईन आर्टचे विद्यार्थी होते? किती जणांना माहिती आहे की मनोज जोशी हे फाईन आर्टचे विद्यार्थी आहेत? हे असे अनेक जण कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये गेले तरी सुद्धा त्यांच्यामधली जी खरोखर उपजत अशी जी गुणशक्ती असते त्या विषयामध्ये ते पुढे जात असतात. टीपी कैलासन नावाचे कर्नाटकातले एक साहित्यिक, मूळचं भूगर्भशास्त्राचे वैज्ञानिक, परंतु ते कन्नड साहित्यिक झाले. डॉक्टर सुधीर पटवर्धन हे सर्जन आहेत, डॉक्टर आहेत, परंतु ते आज चित्रकार म्हणून आहेत. त्यामुळे तुमच्यामध्ये उपजत असलेला जो गुण आहे तो विकसित होण्यासाठी तुम्ही स्वतः किती त्याला
खत पाणी देत आहात, किती अभ्यास करत आहात, त्याप्रमाणे त्याचा रिझल्ट मिळणार आहे. परंतु काम हे करावं लागेल, सातत्यशील प्रामाणिकपणे त्या क्षेत्रामध्ये तुमचं योगदान द्यावं लागेल, आणि हे योगदान फार महत्त्वाचं असतं. परीक्षेमध्ये मिळालेला रिझल्ट, तुमचा बायोडाटा ही तुमची अचीवमेंट असते. परंतु कॉन्ट्रीब्युशन त्याच्यानंतर तुम्ही काय देतात ते महत्त्वाचं असतं. इतिहासामध्ये नोंद कॉन्ट्रीब्युशनची होते, अचीवमेंटची नाही. हे फार महत्त्वाचं आहे. मी फर्स्ट क्लास फर्स्ट आलो म्हणून किती वेळा आपण किती जणांना सांगणार आहोत, पण फर्स्ट क्लास फर्स्ट आला त्याच्यानंतर पुढे तुम्ही काय केलं, तर त्या फर्स्ट क्लास फर्स्टला अर्थ आहे. आणि समजा नाही आलात तरी सुद्धा तुम्ही मात्र सतत काम करत राहिलात आणि चांगले पुढे आलात, तर ते तुमचं योगदान आहे. ज्याने टेलिफोनचा पहिला शोध लावला हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण नंतर अनेक टेलिफोनच्या कंपन्यांनी टेलिफोन काढले हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही, ती त्यांची अचीवमेंट आहे, तेही काढू शकतात. परंतु पहिल्यांदा मोबाईल ज्याने काढला ती त्याची कॉन्ट्रीब्युशन आहे, नंतर अनेक मोबाईल निघाले त्याला काही विशेष अर्थ नाही. तर मला हेच म्हणायचं की आपण कॉन्ट्रीब्युशन काय, इतिहासामध्ये कॉन्ट्रीब्युशनचीच नोंद होते. म्हणून आपण कुठल्याही क्षेत्रातलं ज्यावेळी शिक्षण घेत असतो ते शिक्षण घेतल्यानंतर त्या आधारावरती आपण नेमकं काय करत आलो त्याची नोंद होणार आहे, आणि त्याच्यातनं आपल्याला समाधान मिळणार आहे. त्यामुळे करिअर करिअर म्हणून जे बघितलं जातं ते कॉन्ट्रीब्युशनवरती बघितलं जातं, अचीवमेंटवरती नाही. मोठ्यात मोठी पगाराची की पदावरची नोकरी मिळाली आणि पुढे रिटायर झाला, पुढे रिटायर झाल्यानंतर काहीच नाही. नंतर रिटायर झाल्यानंतर कट्ट्यावरती बसून गप्पा मारणार, असंच का आपल्याला राहायचं आहे का नाही. तर आपलं जे करिअर आहे ते जीवनाच्या शेवटपर्यंत साथ देणारं असलं पाहिजे. त्यामुळे अब्दुल करीम खा असतील, हरिभाऊ वाकणकर पुरातत्व विभागाचे असतील, असे अनेक चित्रपट क्षेत्रातले आहेत की जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं करिअर त्यांच्या बरोबर साथ देत होतं, कारण नेहमी ते नवीन काहीतरी शोधत होते, नवीन काहीतरी देत होते. तोचपणा त्यांच्यामध्ये कधीही नव्हता. त्यामुळे आपण नवीन काय करत येणार त्याच्यावरती आपलं मूल्यमापन होणार, आणि याच्यासाठी साधना ही तपस्या ही फार महत्त्वाची असते. अमिताभ बच्चन सारखा आवाज काढणारे शेकडोनी मिळतील, तरी अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन. काही नकलाकार असे आहेत की तुम्ही फक्त नटाचं नाव घ्यायचं लगेच तो आवाज बदलून करून दाखवतो, क्षणभरासाठी छान वाटतं हे. त्याला नकला म्हणतात तेवढ्या एवढ्याच साठी. त्यामुळे अनुकरणातून आपण कधीही पुढे जाणार नाही आपण, कारण अनुकरण हे केवळ अचीवमेंट असते त्याची. त्याच्यासारखा तो आवाज काढू शकतो, त्याच्यासारखी तो ऍक्टिंग करू शकतो, परंतु जो मूळ कलाकार आहे तो मात्र दरवेळी नवीन काहीतरी देत असतो, आणि त्याचंच नाव अजरामर होतं, नकलाकाराचं नाही. नकला करणाऱ्यांचे असतील तर त्यांना मला दोष द्यायचा नाही आहे, परंतु खरोखर करिअर म्हणून करायचं असेल तर आपलं स्वतःचं असं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला उभं करता आलं पाहिजे. आणि म्हणून कलेच्या क्षेत्राकडे वळताना आपण रोज साधनेतून काय करतो आहोत याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. समजा चित्रकार व्हायचं आहे किंवा शिल्पकार व्हायचं आहे, कुणी म्हणतं नाही आम्हाला पोर्ट्रेट आर्टिस्ट व्हायचं आहे, कुणी म्हणतं मला ॲबस्ट्रॅक्ट करायचं आहे, काहीही असेल. जॉन सिंगर सार्जंट नावाचे पोर्ट्रेट पेंटर, उत्कृष्ट अमेरिकन आर्टिस्ट झाले, त्याला एका महिलेने पत्र लिहिलं की मलाही पोर्ट्रेट पेंटर व्हायचं आहे तर मी काय करू. त्यांनी सुंदर उत्तर दिलं, तुम्हाला पेंटर व्हायचं असेल
तर मी काय करायचं ते सांगू शकेन, पण पोर्ट्रेट पेंटर म्हणून व्हायचं असेल तर मी काही सांगू शकणार नाही. कारण तुमच्यामध्ये ओरिजिन काय आहे तुमचं तुम्हीच ओळखू शकाल. मग त्यासाठी तुम्हाला लँडस्केप करायला लागतील, ड्रॉइंग करायला लागेल, तुम्हाला प्रपोर्शन बघायला लागेल, पर्स्पेक्टिव्ह अभ्यास, सगळ्या काही गोष्टी शिकायला लागतात. नंतर मग हळूहळू तुमच्यामध्ये सुप्त असलेली बीजरूपात असलेली जी ध्येयाची ठिणगी असते ती बरोबर प्रज्वलित होते आणि मग ती विकसित होत असते. परंतु दृश्य कलेकडे वळायचं असेल तर आपलं जर करिअर करायचं असेल तर प्रामाणिकपणे ठरवा की मी हे करणार आहे आणि हे मला करायचं आहे. लगेच काय निसर्गाची एक शक्ती असते म्हणतो आपण, की आपण एकदा ठरवलं ना की हे करायचं की आपल्याला जसा काही थोडाफार विरोध होत असतो ना तसाच आपल्याला सपोर्टिंग करणाऱ्या सुद्धा अनेक गोष्टी असतात. हा निसर्गाचा नियम आहे. आणि जेवढी तुमची प्रॅक्टिकली साधना चालू असेल ना तेवढा तुमचा अभ्यास चांगला होतो. परंतु एक लक्षात ठेवा, आज डिजिटल युग इतकं फास्ट पुढे जात आहे, साधे साधे प्रश्न नंतर येण्याची शक्यता आहे की डिजिटली पोर्ट्रेट करता येतं, डिजिटली ऑइल पेंटिंग करता येतं, डिजिटली वॉटर कलर करता येतं, मग आज आप हाताने केलेल्या चित्राला काय व्हॅल्यू असेल, ह्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित नंतर आपल्याला उत्तर घेता येतील. हे डिजिटली सगळं काहीही असलं तरीसुद्धा आपल्या या साडेतीन हाताच्या देहाने जेवढं आपण काम करू ना त्याचा आनंद मिळणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. कारण ह्या सगळ्या यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक ह्याच्यात जग कितीही फास्ट पुढे गेलं तरी घड्याळाची काटे मात्र त्याच्याच गतीने चालतात, पृथ्वीची गती त्याच्याच गतीने चालते, निसर्ग त्याच्या नियमाप्रमाणेच जात असतो, तो काय डिजिटली फास्ट जातच नाहीये हे लक्षात घ्या. जसजशी आपली अंग मेहनत कमी होत चालली तसतसे मग साधारणतः काही वयानंतर डॉक्टर सांगायला लागतात सकाळी वॉकिंग करा. का सांगतात? एवढं फास्ट धावणारी वाहन आली तरी सुद्धा मॅरेथॉन करायची गरज काय आहे? काठमांडूला एक 5,000 किंवा 10,000 रुपये भरले की एव्हरेस्ट शिखर तुम्हाला दाखवून आणतात की मग ते नळकांड्या बांधा आणि ते वरती चढा, त्या वादळाला तोंड द्या, गरज काय? शिखरच तर गाठायचं होतं ना. याच कारण असतं कारण जो रोमारोमामध्ये अनुभव येत असतो आणि रोमारोमानी जी तपश्चर्या असते ना तीच आपल्याला फळ देत असते. फायनल रिझल्ट हाच केवळ आनंदाचा क्षण नसतो, सतत आपण त्याच्यासाठी केलेले जे काही प्रयत्न असतात ना ते तितकेच महत्त्वाचे असतात. मी एक अनुभव म्हणून सांगतो. जहांगीरमध्ये प्रदर्शन भरलं होतं आणि एक गृहस्थ तरुण माझ्याकडे आले म्हणाले की तुम्ही जी सगळी पेंटिंग केली आहेत ना की मी केवळ कॉम्प्युटरवरती डिजिटलनी अशीच्या अशी करू शकतो. तेव्हा म्हटलं का नाही केली? नाही मी सांगतो तुम्हाला की हे डिजिटली मी करू शकतो. म्हटलं मी का नाही केली? नाही पण तुम्ही एवढी मेहनत घेऊन सगळं केलं पण हे डिजिटली होऊ शकतं, ह्याच्यात काय विशेष आहे? म्हटलं का नाही केली? माझ्या शेवटपर्यंत हा प्रश्न, तुम्ही करू शकता पण का नाही केली? ह्याचं कारणच असं आहे कारण तुम्हाला फक्त विश्वास आहे की ह्या कीबोर्डवरती मी सगळं काही करू शकतो, पण करण्यासाठी लागणारी उर्मी ही रोमारोमातून येत असते. ज्यावेळी डिजिटल पेंटिंगला सुरुवात झाली त्यावेळी नमस्कार किंवा ते स्वागत जे एअर इंडियाचे मॅगझिन येतात त्याच्यात एक मोठा लेख आला होता आणि त्याचं टायटल काय होतं माहिती आहे? की नाव आय डोंट हॅव टू प्ले विथ द स्टिकी पॅलेट अँड शॅबी कलर्स. जो कलाकार स्वतःच्या आयुधाना किंवा स्वतःच्या मटेरियलला शॅबी कलर्स आणि स्टिकी पॅलेट समजतो तो आर्टिस्ट कसा बनू शकणार? अशा पद्धतीने जर एखादा विचार जर डेव्हलप व्हायला लागला तर त्याच्यामधून काहीही साध्य होणार नाही. कुस्ती खेळायचे पण मांगाला माती लागता कामा नये. आमचा नातू आता क्रिकेट खेळतो ना, मैदानात पण खेळतो,
पण जास्त त्याला डिजिटल क्रिकेट आवडतं. आणि सर्वात म्हणजे सगळे गेम खेळून झाल्यानंतर राष्ट्रगीत पण होतं. आता कशाला पाहिजे मग? वेळ आहेत का ते सचिन तेंडुलकर किंवा ते आता आय पी एल वगैरे खेळणारे वगैरे सगळे? आनंद हा जो असतो ना, हा आपल्या साडेतीन हाताना नुसता संपूर्ण मिळावा लागतो. घाम गळावा लागतो, माती चिकटावी लागते, रंग लागावे लागतात, आणि ब्रशच्या टोकाला रंग आणि पॅलेटचा जो आनंद तयार होत असतो, चित्र पांढऱ्या कॅनव्हासवरती चित्र तयार होत असतं, हा सगळा आनंद अनुभवण्यामध्ये असतो. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारचा आनंद घ्यायचा असतो. आणि शेवटी काय माहिती आहे, क्रिएटिव्हिटी केवळ मेंदूतनं नुसती येत नाही हो, त्याला संपूर्ण शरीराची साथ असावी लागते. आणि म्हणून चित्रकलेकडे जर वळायचं असेल तर आपल्या हाताने चित्र काढायला जमेल याच्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही ॲडव्हर्टायझिंग कंपनीत काम करत असताना त्या डिजिटलच्या स्पीडमध्ये आपल्यालाही राहायला लागलं. आपल्याला सुद्धा ही सगळी माहिती घ्यायला, मला कम्प्युटरवरची अनेक गोष्टी माहिती आहेत, मीही हाताळतो, परंतु अजूनही मला स्केचिंग करायला आवडतं, अजूनही मला समोर बसलेल्याचं पोर्ट्रेट करावं असं वाटतं, अजूनही मला सगळ्या प्रकारच्या माध्यमामध्ये काम करायला आवडतं. कारण हे शरीर आहे ना, मगाशी म्हटल्याप्रमाणे हे निसर्ग नियमाने चालतं. म्हणजे एक काळ असा होता की लहानपणी मी सहज पश्चिमोत्तानासन घालू शकत असतो, म्हणजे पाय ताठ ठेवायचे, गुडघ्यात न वागता आणि आपलं नाक लावायचं. आता जमत नाही. का जमत नाही? कारण शरीरामध्ये असे काहीतरी बदल झाले की आता ते पश्चिमोत्तानासन कशाला, खाली पाय पायाजवळ हात पण नेता येत. म्हणजे काय की नेहमीचा सराव सुटला. त्यामुळे तुम्ही एकदा डिजिटलच्या हात सरावात जायला लागलात की स्केचिंग मग येत नाही. 10 दिवसात तुमचा हात काम करेन असा होतो. म्हणून हे सतत करावं असं वाटतं आणि करत राहावं लागतं. राजसाहेब ठाकरांकडे मी गेलो होतो, त्यांच्याकडे कार्टूनवरची जी काही फिल्म ॲनिमेशन फिल्म्स असतात त्याचा संग्रह त्यांच्याकडे फार मोठा आहे. आणि विशेष म्हणजे ती फिल्म करण्यासाठी ज्या चित्रकारांनी स्केचेस केली ना, त्याची सुद्धा पुस्तकं आहेत आत्ता आत्ता निघालेल्या चित्रपटांची. आणि बाहेरच्या देशामध्ये आजही चित्रकार स्केचिंग करतोय. ते कॅरेक्टर कॉम्प्युटरवरती डिजिटल आणायच्या अगोदर तो स्केचिंग स्केचबुकमध्ये आणतोय. हे का आणतो? कारण ते संपूर्ण त्याला जे मनात येत आहे ना ते उतरवण्यासाठी जितका हात चटकन साथ देईल तेवढं कुठलं यंत्र साथ देईलच असं नाही. आणि ते संपूर्ण शरीर काम करतं ना तेव्हा नवीन नवीन कल्पना सुचायला लागतात. कधी कधी एखादी रेषा वाकडी पडते, परंतु पडलेली ती वाकडी रेषा एक वेगळा फॉर्म देऊन जाते. म्हणून टर्नर सारखा एखादा लँडस्केप आर्टिस्ट मोठा होऊन गेला, त्यांनी तर स्टेटमेंट केला, यू शूड टेक द ॲडव्हान्टेज ऑफ युअर मिस्टेक्स. कारण कितीतरी सायंटिस्ट या झालेल्या चुकांमधून वेगवेगळे शोध निघालेत, लस तशीच जन्माला आली, अशा अनेक गोष्टी आहेत. वॉटर कलर करत असताना बॅक वॉटर होतं किंवा कॉलीफ्लॉवर होतं, हा वॉश चुकलेलंच लक्षण आहे. परंतु कितीतरी आर्टिस्ट आहेत की तो कॉलीफ्लॉवरचा सुंदर उपयोग आपल्या लँडस्केपमध्ये आणि वॉटर कलर ॲप्लिकेशनमध्ये करून दाखवतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष काम करत असतानाच आपल्याला अनुभवाला येतात. आणि म्हणून माध्यमाशी खेळणं आवश्यक आहे. पाच वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर बेसिक काही गोष्टी आपल्याला शिकायलाच लागतील. अ आ ई शिकल्याशिवाय किंवा ABCD शिकल्याशिवाय चटकन पुढे जाता येणारच नाही. पाढे हे पाठ करावेच लागतील, पाढे यावेच लागतात. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पुढे सरकता सरकता आपल्याला लक्षात आलं की ह्याचा आपण वेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे चित्रकलेत ड्रॉइंग व्यवस्थित काढता येणं हे आवश्यक आहे, अभ्यास आहे तो. त्याच्याशिवाय शक्य नाही. कारण मनात माझ्या काहीतरी कल्पना आली आणि असं छानपैकी चित्र काढू शकेन असं समजलं, ॲबस्ट्रॅक्ट असेल नाही तर रिअलिस्टिक असेल, त्या वादात आता पडायला नको.
परंतु हातातून ते उतरलं तर पाहिजे. म्हणजे माझ्या मनात जे आहे ते हातातून उतरण्याची हाताला जर सवय नसेल तर मी केवळ समीक्षकच होईल. त्यामुळे आपल्या ह्या चित्रकलेच्या क्षेत्रात नव्हे तर सर्वच क्षेत्रात चार महत्त्वाचे सोपान असतात. आणि ते सोपान असे असतात की पहिल्यांदा जे काही पाहतो ते निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते निरीक्षण फार महत्त्वाचं असतं. म्हणजे मी पाहतोय सगळा अनुभव घेतोय आणि त्याच्यानंतर मग चिंतन आहे, त्याच्यानंतर प्रत्यक्ष कृती आहे आणि नंतर मग प्रेझेंटेशन आहे. हे तुम्ही कुठल्याही क्षेत्राला लावा. जर अनुभवच नसेल, काही निरीक्षणच केलेलं नसेल तर चिंतन कशावर करणार तो? आणि जर चिंतन केलं तर मग काहीतरी कृती त्याला करावीशी वाटेल. मग ती कलाकृती असेल, साहित्य असेल, एखादी कविता असेल, नाहीतर नृत्य असेल, काही असेल. परंतु हे सगळं केल्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ह्यातली कुठलीही गोष्ट तुम्ही जर काढून टाकली, म्हणजे निरीक्षण करतोय आणि कृती करतोय, मध्ये चिंतनाचा पार्ट नसेल तर ते फक्त अनुकरण होईल. जसं पाहिलं तसं केलं, पाहिलं खरं पण जाणवतंय काय हे जर त्याच्याबरोबर नसेल तर ते केवळ अनुकरण होईल. चिंतन करतोय आणि कृती करतोय परंतु अनुभवाचा आधार नाहीये तर ते सगळं कपोल कल्पित होईल, त्याला सत्याचा आधार मिळणार नाही. निरीक्षण करतोय आणि चिंतन करतोय, कृती मात्र काहीच नाही तर दिसणार काय, साकार काय? पण निरीक्षण पण करतोय, चिंतन पण करतोय, कृती पण करतोय आणि प्रेझेंटेशन नाही. म्हणजे मनामध्ये विचार आला, अमुक एक गोष्ट अनुभवाला आली होती, त्याप्रमाणे त्यांनी पेंटिंग केलं आणि ते पेंटिंग मात्र कबाडखान्यामध्ये पडून राहिलं. त्याचं काही प्रेझेंटेशन नाही, त्याला चांगलं माउंटिंग नाही, त्याचा व्यवस्थित डिस्प्ले नाही. म्हणजे कवितांची वही भरलेली आहे परंतु कधी कोणाला वाचून दाखवली नाही. प्रेझेंटेशन तितकंच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक कलाकृती एक गोष्ट लक्षात घ्या की कलाकृती पूर्ण होईपर्यंत त्या कलाकाराची असते. एकदा त्याची ती पूर्ण झाली आणि साक्षरी झाली खाली की त्या कलाकाराची त्या कलाकृतीबरोबर असलेली नाळ तुटते आणि ती कलाकृती त्याच्यापेक्षा अधिक आयुष्य घेऊन जन्माला आलेली असते आणि ती अधिक जन्माला आलेली आयुष्य घेऊन जन्माला आलेली कलाकृती स्वतंत्रपणे जगत असते. त्यामुळे त्याचा सांभाळ करणं, त्याचं प्रेझेंटेशन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून 80-85 वर्ष लिओनार्डो दा विंची जगले असतील परंतु मोनालिसा गेली 400 वर्ष किंवा 600 वर्ष जिवंत आहे. त्यामुळे प्रेझेंटेशन, प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन, त्याचं सांभाळ करणं ह्या सगळ्याच गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. तर ह्या चार गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काही कलाकृतींचा उपयोग प्रत्यक्ष त्या कलाकाराला झाला नसेल, शेवटपर्यंत आपले रंग आणि चित्र गहाण ठेवून चित्र व्हॅनगॉगला बनवायला लागत होते, परंतु आज त्या व्हॅनगॉगच्या चित्राची काय किंमत आहे, त्याच्या पत्रांचं किती महत्त्व आहे, हे त्या कलाकृतीचं आयुष्य असतं. त्यामुळे आपली जबाबदारी जी असते ना ती म्हणजे प्रामाणिकपणे आपण आपल्या क्षेत्रात काम करणं आणि विशेष योगदान देणं हे तितकं महत्त्वाचं आहे. हा विचार करून करायला लागलो की मग लक्षात येईल की आपण खरोखरच खूप काही करू शकलो. बुद्धाने म्हटलंय की जीवन हे दुःखमय आहे, चार आर्य सत्यामध्ये ते सांगतात आणि ते खरं आहे. परंतु ही गोष्ट पण तितकीच खरी आहे की आपल्या जीवनाच्या दुःखाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ कलेमध्ये आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये कला शेवटपर्यंत राहिली
ते भले शेवटी कफल्लक असतील परंतु ते त्यांचं आयुष्य समाधानाचं आणि आनंदाचं जगले असा आपण विचार करू शकतो. असा विचार करून तुम्ही करिअर निवडा. मग या दृश्यकलेमध्ये सुद्धा उतरा, तुम्हाला यश निश्चित मिळेल. कारण हा कलेचा मूलभूत गुणधर्म आहे. कला ही आपल्याला आनंद देते आणि नंतर ती दुसऱ्याला पण आनंद देते. आपण जे जे काय करतो त्याच्यामध्ये आपल्यालाही आनंद मिळाला पाहिजे, आपल्यालाही समाधान मिळायला पाहिजे. आणि ह्यानंतर ती कलाकृती मी असेन किंवा नसेन दुसऱ्यांनाही तितकाच समाधान तितकाच आनंद देईल अशा प्रकारचा विचारसुद्धा त्या सृजनतेमागे असला पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे या क्षेत्रात नुसतंच बोलायचं म्हणजे किती बोलायचं. काही जण असतात, तुम्ही बोलताय मगासपासून, आम्ही पाहायला आलो आहोत. तर कल्पेश म्हणाला आपण डेमो दिला पाहिजे. म्हटलं ठीक आहे. कारण चित्रकार दिसला की त्याचा डेमो हे एक अलिखित मागणं असतं. काही वेळा आढळतं की म्हणजे आम्ही समजा औरंगाबादला गेलो, नागपूरला गेलो, कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलेलो असतो आणि नंतर मग कुठल्या तरी आर्ट स्कूलचे प्रोफेसर, अरे तू आला असतास अगोदर माहीत असतं, तुझा एक पोर्ट्रेटचं डेमो ठेवला असता. अतिशय म्हणायला म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ आहे काय दिसला, म्हणजे जादूगार आहे तर जादू करून दाखव म्हणून. डेमो पाहिजे असेल तर डेमोसाठी बोलवा ना, ती तयारी पण असायला लागते. तर ह्या ठिकाणी जे आपण प्रात्यक्षिक करणार आहोत, म्हटलं नेहमी पोर्ट्रेटचा प्रात्यक्षिक, तर नेहमी आपण काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी दाखवत असतो, जलरंगातलं होतं. म्हटलं यावेळी चारकोलमधलं देऊया. म्हटलं हे चारकोलचा डेमो एवढ्यासाठी, तर इथे अनेक जण असे असतील की मलाही चित्रकार व्हायचं आहे. इथे अनेक जण असे असतील की एकेकाळी मीसुद्धा चित्र काढत होतो. इथे अनेक जण असे असतील की आमच्या बाळाला किंवा आमच्या बेबीला चित्रकलेकडे पाठवायचं आहे, तिला आवड आहे. मग नेमकं काय द्यायचं, काय करायला सांगायचं, तर पेन्सिलचं ड्रॉइंग वगैरे होत असतं. पण चारकोल हे माध्यम हे एक असं आहे की ते तुमच्यामध्ये ना उर्मी जागृत करतं. पेन्सिल ही रेटावी लागते. मग दरवेळी असं वाटायला लागतं की आजच म्हणजे तिथून गेल्या घरी आपण चित्रकला, मग चित्रकलेचं सामान काय, मग परत करू, आमच्या बेबीला चित्रकलेचं काय काय सामित आणून देऊ. मग आम्ही सांगू 4B आणि ते 6B पर्यंतच्या पेन्सिली आणून द्या, मग इंडियन टीके पेपर किंवा कार्ट्रेज पेपर थिक आणून द्या किंवा ड्रॉइंगचं. अरे बापरे, हे सगळं महाग आहे. म्हणून मी कल्पेशला म्हटलं की साधा न्यूजपेपर तू लाव घरामध्ये. आजचा न्यूजपेपर उद्या रद्दी असतो, तर रद्दीतलं कुठलाही न्यूजपेपर घ्यावा, चारकोल घ्यावा आणि त्या चारकोलनी काम करायला एक वेगळा मजा येतो. चारकोल तुटला तरी सुद्धा मजा येतो, नाही तुटला तरी सुद्धा मजा येतो. अलगद लावल्यानंतर तो कसा काम करतो, रेटल्यानंतर कसा काम करतो हे लक्षात येतं. आणि हे चारकोल माध्यम कशा प्रकारे आनंद देत असतं ह्याचा एक अनुभव दाखवूया. आणि ते सहज कुठल्याही आर्ट मटेरियलच्या दुकानात जावा आणि चारकोल घ्यावा विकत, बाकी काही घ्यायला नको. नंतर एक फिक्सेटिव्ह घ्यायला लागतं, कारण जे जे झालेलं चित्र कायम ठेवायचं असेल तर त्याला फिक्स करावं म्हणून. जर फिक्सेटिव्ह नसेल तर हरकत नाही, हेअर स्प्रे म्हणून मिळतो, तो फिक्सेटिव्हचं आणखीन सुंदर काम करतो, तर त्याचाही वापर करता येतो. तर ह्या चारकोलमध्ये आपण कसं काम करू शकतो ह्याचं एक मी प्रात्यक्षिक दाखवीन. आणि त्या प्रात्यक्षिकानंतर मला तुमच्याशी संवाद करायला आवडेल. या संवादासाठी तुमच्याकडून प्रश्न यावेत, माझ्याकडून माझ्या मतीनुसार उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु ह्या करिअरशी किंवा ह्या चित्रकलेच्या संदर्भात असलेलेच प्रश्न यावेत, हुसेनच्या चित्राबद्दल तुम्हाला काय म्हणायचं वगैरे असले प्रश्न मला विचारू नका, आपला तो प्रश्न नाही आहे. परंतु खरोखरच आपल्याला त्या दृष्टीने मदत होईल, आपण आपल्या घरामध्ये ही कला रुजवू शकतो
आणि आपल्यामध्ये ही आवड घरामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो की जग मी सगळं फिरलोय रे सर, म्हणून जगामध्ये जिथे जिथे फिरलोय तिथे भारत हा एकमेव देश असा आहे की इथला सर्वसामान्य माणूस ते अगदी सर्वोच्च पदावर बसलेला माणूस सुद्धा सहज म्हणून जातो की चित्रकलेतलं मला फारसं काही कळत नाही, यात विनय असेल किंवा ढाल असेल, परंतु हे वाक्य मला बाहेरच्या देशात अजूनपर्यंत मला ऐकायला मिळालेलं नाही. मला आठवतं की मी अमेरिकेत गेलो होतो, मैत्रिणीच्या घरी जात असताना एका हॉटेलमध्ये थांबलो. तर हॉटेलमध्ये काउंटरवर बसलेली जी मुलगी होती ती मूळची अमेरिकन मुलगी होती, पण तिने परिचय करून दिला, ही इज माय फ्रेंड, ही इज फ्रॉम इंडिया अँड इज अ आर्टिस्ट. तर गल्ल्यावर बसून पैसे मोजता मोजता ती म्हणाली की आय एम ऑल्सो आर्टिस्ट. हे जे आहे ना, हा फरक जास्त जाणवतो. इथे अगोदरच पहिली आपण ढालक होतो, मला चित्रकले तर फारसं कळत नाही पण मला वाटतंय असं असं आहे ना, अरे मला जे कळलंय ते हे असं आहे. आपण असं तर म्हणूया, दिल्लीला ट्रेनालेचं एक्झिबिशन होतं आणि त्यावेळी सर्वोच्च पदावरची आपल्या भारतातली व्यक्ती भाषणाची सुरुवातच पहिल्यांदा करते की बाबा चित्रकलेतलं फारसं मला कळत नाही, तुम्ही मला कशाला या ठिकाणी बोलवलं. अरे म्हणजे काय चित्रकार काय, आम्ही फक्त चित्रकारांसाठी करतो का चित्र? चित्रकलेतलं समजण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे, ही कला घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळे असे कार्यक्रम करत असतो की लोकांमध्ये रुची निर्माण होऊ दे. माणसं इंटिरियरसाठी ना लाखोंनी खर्च करतात, परंतु काही हजाराचं फ्रेम केलेलं चित्र मात्र लावायला तयार नसतात. आम्हाला आलेला अनुभव आहे की डेट इन्व्हेस्टमेंट वाटते, परंतु घरात चित्र लागल्यानंतरची चित्र किती सौभाग्यशाली होतं, भिंत ते घर किती पावन होतं ह्याचा अनुभव चित्र लावल्याशिवाय कळणारच नाही. आमच्या एका मित्राने भोपाळमध्ये प्रदर्शन भरवलं, चांगला चित्रकार, आणि एक प्रदर्शन केलं त्याच्यानंतर त्यांनी प्रदर्शन केलंच नाही. अरे म्हटलं का नाही केलं? नाही म्हणे, काही सेल झालाच नाही. अरे म्हटलं ती ओळखीची असतील, त्यांना एखादं कमी किमतीत द्यायचं चित्र, लोकांना सवय तर लागू दे. अरे काही जणांना म्हटलं, ते म्हणतात पेंटिंग क्या खरीदणी चीज होती, हो तो गिफ्ट देणे की होती आहे. म्हणजे कलाकारांनीच गिफ्ट द्यायला पाहिजे पहिल्यांदा. परंतु चित्र विकत घेण्यात सुद्धा एक वेगळा आनंद असतो. या विषयावरती आपण नंतर काही बोलू, परंतु एक प्रात्यक्षिक आपण इथे देऊ. सगळ्यांनाच पोर्ट्रेट करता आला पाहिजे असं काय नाही, केवळ चारकोल खेळायसाठी जरी वापरला ना कागदावरती तरी एक वेगळाच मजा येतो. त्याच्यावर उभ्या रेषा काढाव्यात, आडव्या काढाव्यात, तिरक्या काढाव्यात, वलयांकृती काढाव्यात, एखादंच पान काढावं, एखादा चौकोन त्याच्यामध्ये वर्तुळ काढावं, नंतर उभ्या आडव्या रेषा ओढाव्यात आणि मग त्यातल्या जागा ज्या असतात तयार झालेले आकार ते टोननी भरून बघावं, कधी डार्क करावं कधी लाईट करावं. केवळ चारकोल हँडलिंग करताना सुद्धा एक वेगळाच मजा येतो. त्यामुळे आपल्यामध्ये काहीतरी आकार पृष्ठभागावर निर्माण करण्याची जी ऊर्जा आहे किंवा उर्मी आहे ती कायम करण्यासाठी ह्याच्यासारखं सुंदर दुसरं माध्यम नाही. बाकी सगळी सर्वात कठीण माध्यम म्हणजे जलरंग, जे अत्यंत सोपं दिसतं परंतु सर्वात कठीण. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दात सांगायचं झालं तर जलरंग हे इतकं कठीण माध्यम आहे की चुकलं तर ते कलाकाराच्या भवाडीतच मारत. सुधराला तिकडे जागा नसते, तर ती सर्वात कठीण माध्यम आणि सर्वात सोपं माध्यम चारकोल आहे. हे सतत जरी करत राहिलो आपण तरी सुद्धा कधीतरी त्याच्यात एक वेगळा आनंद आणि वेगळा आकार निर्माण झाल्याचं आपल्याला सांगायला. म्हणून पहिल्यांदा हे माध्यम वापरून बघायचं, म्हणजे मग आपल्यातला एक कलाकार जो आहे त्याला जन्माला घातलं जातं. जर आपली एखादी चांगली कलाकृती तयार झालीच चारकोलमधली तर त्याला ग्लास फ्रेमिंग करावं किंवा जिलेटिन पेपर असतो त्याच्यामध्ये ठेवून ते आतमध्ये ठेवावं कबर्डमध्ये. त्याची घडी घालता येत नाही, फिक्सेटिव्ह फिक्सिंग केल्याशिवाय आपल्याला ते उघडं ठेवता येत नाही,
तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण काही केलेलं लगेच चित्र आपण फ्रेम करण्यासारखं होईलच असं नाही. काही दिवस काही पेपर रद्दीत जाऊ देत, परंतु हे माध्यम वापरायला पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. काय आहे की पेन्सिलमध्ये काम केल्यानंतर जलरंग किंवा ऑइल पेंटसाठी ब्रश हे माध्यम हाताळण्या अगोदर आपल्या हाताला पेन्सिल रेटण्याची जी सवय झालेली असते त्याला अलगतपणा आणण्यासाठी चारकोलसारखं दुसरं माध्यम नाही. कारण ब्रश अलगत टेकवायचा असतो का त्यातला रंग कागदावरती उतरेल एवढा, पण तो अलगतपणा आणण्यासाठी चारकोल हे माध्यम आहे. कारण ते पेंटी पेन्सिलीसारखं रेटता येत नाही, लगेच तुटतं ते. त्यामुळे तो अलगतपणा येण्यासाठी आणि रेषा आणि टोन हे चटकन मिळवण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. टेक्स्चरल पेपर, ड्रॉइंग पेपर, हँडमेड पेपर मिळाला तर आणखीन खूप चांगली गोष्ट आहे. पण पहिल्यांदा सगळ्या गोष्टी घरात आणता येतीलच असं नाही. आपल्या पाल्यासाठी एवढ्या आपण दोन गोष्टी आणू शकतो की सहज मिळणार चारकोल हे स्वस्त आहे, न्यूजपेपर तर अगोदर किंमत देऊन झालेली असते किंवा महिना अखेरीला बिल येणार असतं, परंतु आपण ते वापरू शकतो. तर ह्या माध्यमामध्ये काम करायला सुरुवात करावी. उर्मी कायम ठेवण्यासाठी हे उत्तम माध्यम. ह्याच्यानंतर मग आपण समजा पेस्टल्स आणली, सॉफ्ट पेस्टल्स आणली, ऑइल पेस्टल आणली, नंतर हळूहळू माध्यम यायला लागतं. मग आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास तयार होतो, म्हणजे कला विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्या मनामध्ये सुद्धा, की ह्याला आपण आणखीन काहीतरी आणून द्यावं. किंवा त्या विद्यार्थ्यालाही वाटायला लागतं की चांगलं काहीतरी काम करायचं तर चांगला कागद आणि चांगले कलर्स पाहिजेत. हे सगळं हळूहळू मिळायला लागल्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ती ॲडमिशन कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये मिळो, परंतु तो सिलेबस पूर्ण केल्यानंतर आपल्यामधला कलाकार इतका परिपक्व होतो की आपण स्वतंत्रपणे काम करू शकू. परंतु आपलं जो छंद होता तो प्रोफेशनमध्ये ज्यावेळी बदलतो त्यावेळी मात्र वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तुम्हाला कधी व्यावसायिक व्हावं लागेल किंवा कधी स्वयंभू कलाकार व्हावा लागेल हे सांगता येत नाही. खूप वेळा तुमच्या मनावर किंवा प्राप्त परिस्थितीवरती अवलंबून असतं. या दोन्ही गोष्टीचा विचार करा. मगाशी आम्ही शशिकांत आणि गप्पा मारत होतो की अप्लाइड आणि फाईन हे दोन्ही अभ्यासक्रम जरी वेगळे असले तरी दोन्ही भूमिका एकमेकाला पार पाडता याव्याच लागतात. असे काही जण बोलतात की फाईन आर्ट सारखं करायचं असेल तर अप्लाइडला दूर ठेवायला लागतं, नाही तर आपला हात खराब होतो वगैरे वगैरे. पण असं काही नाही आहे. मी माझ्या आईचा मुलगा आहे, माझ्या पत्नीचा नवरा आहे, माझ्या मुलीचा बाप आहे, तुम्हा सर्वांचा मित्र आहे, मी मीच आहे ना. त्यामुळे अप्लाइड आणि प्रोफेशन आणि आपल्यातला स्वयंभूपणा आपल्याला वेगवेगळी भूमिका पार पाडता न येणे इतके आपण कमकुवत आहोत का? जे उत्तम कविता करतात त्यांना कधी कधी पापडावरती पण कविता कराव्या लागतात की बिघडलं काय त्याच्यात? मला जे येत आहे त्याच्यामध्ये मी स्वयंभूपणे जर उभा, म्हणून मग अशी म्हटलं की मला स्वयंपूर्ण करता हवं म्हणून मला कोणीतरी स्कॉलरशिप द्यावी, मला कोणीतरी थिओ भेटावा, मला कोणी माझं कोणी प्रदर्शन स्पॉन्सर करा. अरे सगळं हेच तुम्ही तुम्ही काय करणार? हा आजच्या दिवशी कलाक्षेत्राला लागलेला एक अवगुण आहे की आपल्याला कोणीतरी स्कॉलरशिप द्यावी, आपलं कोणीतरी स्पॉन्सर करावं, आम्हाला कोणीतरी. अरे तुम्ही तुमच्या पायावर पण करा ना. हा पुरुषार्थ आहे. आपल्याला जर स्कॉलरशिप मिळाली, आपल्याला जर कोणाची स्पॉन्सरशिप मिळाली तर तो एक अवॉर्ड आहे. ती तुमची निकड होता कामा नये. तर ह्यासाठी म्हणून ज्यावेळी आपोआप उभं राहिल्यानंतर मग सगळेच व्यवस्थित उभं राहू शकतात आणि आपापल्या गोष्टीसाठी मार्ग शोधू शकतात. आमच्या बाऊलकर सरांनी सांगितलेलं एक उदाहरण आठवत आहे की त्यांचा एक वर्गमित्र कोकणात कधीतरी भेटला, म्हटलं काय चाललंय सध्या, म्हणाला पोर्ट्रेटची कामं. अरे म्हटलं या गावामध्ये तुला कोण पोर्ट्रेटची कामं देतं? म्हणाला म्हणा हां पोर्ट्रेटची कामं मिळतात मला. म्हणा कुठली कामं? कोण इकडे पोर्ट्रेट करून घेणार? मी बैलांची पोर्ट्रेट करतो. ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं. तो म्हणाले इथे जे शेतकरी आहेत ना ते शेतकरी आपल्या बैलाचं पोर्ट्रेट करून घेतात. कारण ज्यावेळी तो बैल निधन पावतो किंवा काय असतं त्याला त्याचं, आणि तो आपला बैल बरोबर ओळखतो. अनेक गुरं असतात परंतु आपलं गुर कुठलं आहे
बैल कुठला ते ओळखतात आणि तेवढी त्याची आत्मीयता घरातल्या व्यक्तीसारखी त्याच्यावर असते, त्यामुळे त्या बैलांची पोर्ट्रेट करण्याची कामं मिळतात. म्हणजे त्या पोर्ट्रेट आर्टिस्टने आपला मार्ग शोधून काढला की नाही, त्यामुळे त्याचा जो छंद होता तो प्रोफेशन होत असताना त्याने आपल्याला प्रत्येकालाही आपलं प्रोफेशन सांभाळत काम मिळवता येतं. परंतु मी हे करणार नाही. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो, कुणीतरी एक व्यक्ती आली आणि सांगितलं की मला हे काम करून पाहिजे, मला काम नाही आहे. आणि मग मी लगेच म्हटलं, मग काय मला समजलंस, फाईन आर्टिस्ट आहे मी, तुम्ही हे काम करणार का? मी सॉरी म्हणतो, चुकलो. नंतर जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीला काही गरज पडेल ना, तेव्हा आपली आठवण त्याला होत नाही तो काहीतरी फाईन आर्टिस्ट आहे, तो हे करत नाही. परंतु ज्यावेळी त्यांनी त्याचं काम करून दिलं असतं, तर त्यावेळी तो आणखीन काही जणांना सांगू शकला असता की तुम्हाला हे काम त्याच्याकडे करून मिळेल. काय चुकीचं नाही आहे ह्याच्यामध्ये. कारण जोपर्यंत आपण एखादं निकट असलेल्या व्यक्तीचं काम करून देऊ शकत नाही, तोपर्यंत आपण काय करतो, म्हणजे कधीतरी त्याला पाहिजे असलेलं काम करून घेण्यासाठी आपल्याकडे येत असताना आपण आपल्या स्व आनंदासाठी केलेली चित्रनिर्मिती, कलानिर्मिती तो पाहतो आणि मग त्याला कळायला लागतं, रे तुम्ही हे पण करता, मला हे समजावून सांगा. कला ही माणसांना आस्वादकाच्या रूपाने जवळ करणारी असते, दूर करणारी नसते. जर कुठली कला एखाद्या व्यक्तीला, आस्वादकाला दूर करत असेल, तर ती कला नव्हेच. सॉरी माझा विधान असा असेल तर, परंतु हे आहे असं. जर एखादी कलाकृती किंवा कलाक्षेत्र मनुष्य समाजामध्ये जर फूट पाडत असेल की हे अप्लाइडवाले, हे ॲबस्ट्रॅक्टवाले, हे रिअलिस्टिकवाले, हे अमुकवाले तमुकवाले, तर काय उपयोग आहे याचा? कारण माणसाने आस्वाद घ्यावा यासाठी निसर्गाने किंवा परमेश्वराने त्याला मन दिलं, पण ते जर कमकुवत असेल तर तो त्याचा दोष आहे. तो कमकुवत घालपणा घालवण्यासाठी कलाकारांनाही प्रयत्न करावा लागेल आणि आस्वादकांनाही प्रयत्न करावा लागेल. समीक्षकाची भूमिका दरवेळी आवश्यक असतेच असं नाही. कलाकारांनी आपल्या कलाकृतीबद्दल जसा विचार केला तसाच आपल्या शब्दामध्ये मांडताही त्याला आलं पाहिजे, कलाकाराला बोलताही आलं पाहिजे. चित्रकार फक्त चित्र काढेल आणि त्याची भाषा चित्रांचीच असते वगैरे वगैरे, लिहायला सगळं ठीक आहे, पण काय वेळा बोलायला लागतं, सांगायला लागतं आपण मगासपासून बोलतोय काय. कारण ही कला समजावून सांगण्यासाठी शब्दांचा आश्रय घ्यावा लागतो. कुठलीही कला फक्त त्या माध्यमापुरती मर्यादित नसते, ती सर्वच इंद्रियांना आनंद देणारी असते. परंतु चित्रकला किंवा दृश्यकला ही एक माव अशी आहे की याच्यावरती केवळ बोलून चालत नाही. म्हणून मी कलाकार विद्यार्थ्यांना किंवा सगळ्यांना सांगत असतो की आपण कधीही रिकाम्या हाताने कुठेही जाऊ नये. आपण जात असताना आपल्याबरोबर आपला अल्बम आता मोबाईलमध्ये ठेवणं सोपं झालं आहे, नाहीतर फोटो किंवा हे सतत जवळ असलंच पाहिजे. रिकाम्या हाताने कधी, म्हणजे दोन चित्रकार भेटले, गाडीत गप्पा मारतायत, लांबचा प्रवास आहे आणि दोन्ही चित्रकारांनी आपला बायोडाटा कितीही जरी वाचून दाखवला तरी त्याचा काही उपयोग नसतो जोपर्यंत प्रमाण दिसत नाही. आम्ही कधी लँडस्केपला किंवा पोर्ट्रेटला किंवा आउटडोअर स्केचिंगला बसलेलो असतो आणि त्यावेळी लोक जमत असतात आणि मग आपापसात बोलतो, हमारे गाव में फलाना फलाना आर्टिस्ट आहे, बहुत बढिया पेंटिंग करताय, आपकी जैसाही करताय, किती वर्णन केलं तरी त्याचा उपयोग नाही जोपर्यंत आपण त्याचं काम पाहत नाही. त्यामुळे केवळ वर्णनावरनं चित्र सांगता येत नाही, त्याला प्रत्यक्ष प्रमाण लागतं. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये, या करिअरमध्ये जे जे कोणी येतील त्यांनी कधीही रिकाम्या हातानं राहता कामा नाही. मला आठवतं की अनेक विद्यार्थी आमच्याकडे येत असतात, कारण शेवटचं डिझर्टेशन किंवा काहीतरी प्रोजेक्ट करायचं असतो आणि त्यावेळी माझी पहिली अट असते की तुम्ही कधीही रिकाम्या हातात येऊ नये. मला वाईट वाटतं की एकदा एक विद्यार्थी खरोखर केळीचा घड घेऊन आला होता, म्हणजे 12 केळी वगैरे, सर आपने बताया था कि कुछ तो लाना चाहिए. अरे म्हणे ये नाही, आप जो काम करते वो लाइए. अरे हमारा क्या पेंटिंग देखे, देखने जैसा तो आपका ही है. अरे तो आपको सिखा सकता हूँ ना, आप तो लाना चाहिए था कुछ. त्यामुळे रिकाम्या हाताने येऊ नये याचा अर्थ तुम्ही तुमचं काम पण आणलं पाहिजे, आपण त्याच्या बरोबर असलं पाहिजे सतत, नाहीतर त्याला काय अर्थ राहत नाही.
कारण संधी कधी चालून येईल सांगता येत नाही. कारण कधीतरी अशी संधी येत असते, कोणाला तरी काहीतरी काम पाहिजे असतं. लेकिन मैं घर जाने के बाद आपको मेल करूंगा. अरे दिखा, अभी तो कुछ दिखा. कारण ज्या वेळी एखाद्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की मला ही कलाकृती पाहिजे, ती मनामध्ये निर्माण झालेली इच्छा ही तरल असते जोपर्यंत त्याला पृष्ठभाग मिळत नाही तोपर्यंत. घरी गेल्यानंतर तोही विसरतो. त्यामुळे त्याच क्षणी म्हणजे वपू काळ्यांनी कुठल्या तरी कथाकथा तो मारवाडी सांगतो की गल्ल्यावरचा एक नियम आहे, कोणती वेळ कॅश होईल सांगता येत नाही. म्हणजे मला तसं म्हणायचं नाही की तुमचं चित्र विकलं जावं म्हणून, परंतु कधी संधी चालून येईल आणि तुमच्याकडे त्यावेळी नसेल. आमची आजी एक गोष्ट सांगायची छान, की म्हणे गरीब माणूस असतो, रस्त्याने जात असतो, देवाचं भजन म्हणत जात असतो, पार्वती आणि शंकर आकाशातनं चाललेले असतात आणि ते म्हणतात की पार्वती म्हणत बघा तुमचं किती भजन करतोय, त्याला काहीतरी द्याव तुम्ही. नाही म्हणे त्याच्या नशिबात जे असेल तेच होणार म्हणाले. नाही नाही असं कसं म्हण, म्हणून तो लगेच पैशाची पोटली खाली टाकतो. तिकडून एक धनवान येत असतो, रोज येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय, आणि रोजचाच रस्ता आहे म्हणाला. ते म्हणाले आजचा दिवस मी डोळे झाकून जाईन म्हणाला. आणि डोळे झाकून झाले तर पायला लागला, अरे आज हे नवीन काय आलं म्हणे, लाथाडला आणि गेला म्हणे. बघितलं त्याच्या नशिबात नाही, पण जो गरीब होता, आंधळा होता बिचारा, येत आहे तर ह्याच्यात काहीतरी लागलंय म्हणाले, त्याने ते घेतलं. ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळतं. म्हणजे कोणती वेळ कॅश होईल सांगता येत नाही. म्हणजे संधी चालून आले, आणि अनेकांच्या नशिबात असं दिसतं की संधी चालून आले असते आणि परंतु त्याचा उपयोग करता, कारण तिथे आपण कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये, कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचं की आपण कलावंत म्हणून सतत आणि आपला चित्रकलेचा किंवा आपल्या कलेचा परिचय करून देण्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे. कारण आपल्या देशातच अशी अवस्था आहे की चित्रकलेचं फारसं कळत नाही म्हणणारे असतात, पण निदान आपण चित्रकार आहोत हे कळू दे ना. नटाचा चेहरा नेहमी टीव्हीवरती दिसतो, किंवा संगीतकार नृत्य करणारे नेहमी मंचावरती पाहिलेले असतात. चित्रकार म्हणून आपल्याला कधी कोण बघणार, फक्त प्रदर्शनात बघणार का. त्यामुळे आपलं चित्र किंवा आपलं काम हे आपल्या उपस्थितीमध्ये सगळ्यांना जाणवलं पाहिजे. त्याच्यासाठी दाढी वाढवलीच पाहिजे असं नाही. या करिअरकडे जात असताना अनेकांना पालकांना वाटत असतं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझी कन्या आर्किटेक्ट आहे, ती 12वीहून आर्टकडे जायचं का आर्किटेक्चरकडे जायचं असं ठरवत असताना तिच्याच वर्गातला एक मुलगा तो मात्र म्हणाला की मला फाईन आर्टिस्ट व्हायचं आहे. असं म्हटल्यानंतर बाबांनी सांगितलं अजिबात नाही. म्हटलं का? ते म्हणाला फाईन आर्टिस्ट म्हणजे मला माहिती आहे, फाटकी चप्पल असते, खांद्यावरती झोळी असते, दाढी वाढवलेली असते, केस विस्कटलेले असतात, झब्बा घातलेला असतो, ह्याच्या व्यतिरिक्त त्याचं काहीच कर्तृत्व नसतं. तो म्हणाला अमृताचे बाबा आहेत ना. हां ते एखादंच उदाहरण असेल, मला सांगू नको. बिचारा तो आर्किटेक्चरलाच गेला. त्यामुळे केवळ आपल्या दिसण्यामध्येच आर्टिस्ट असलं असं नाही, आपल्या कलाकृतीमधून ते जाणवलं पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो तर हे कलाक्षेत्रसुद्धा उज्ज्वल यश दाखवू शकतं, चांगल्या प्रकारे कलाकृती निर्माण होऊ शकतात. अजूनही चित्र लागण्यासाठी कोऱ्या भिंती भरपूर आपल्या देशामध्ये आहेत. नाहीतर आमचे एक मित्र आहेत, ते नेहमी माझी चित्र घेत असतात. मी कधी कधी विचारतो आता तुझं चित्र लावणार कुठे रे, मला असं म्हणून सांगतो मी चित्र घेतलं रे घेतलं की भिंत आपोआप उभी होते. असेल बघा एखाद्याच्या आयुष्यात तसा चमत्कार होत असेल, परंतु आपल्या कलाकृतीला भिंत देण्याचा आपण जर प्रयत्न केला, त्या भिंतीवर चित्र करण्यासाठी चित्रकार जन्माला घालणं म्हणजेच आपल्यामध्ये चित्रकार जन्माला कोणत्याही वयात घालता येतो, त्याला वयाचं बंधन नाही, तर आपण ही कला चांगली उजवी करू शकतो. कलाकार हा जन्मजात असतो. कधीकधी काही जण म्हणतात की पूर्व पुण्य असतं, पूर्वी त्यांनी जन्मात काहीतरी केलेलं असतं म्हणून त्यावेळी कलाकार होतो, आम्ही कुठे काय केलेलं आहे. अरे म्हटलं पुढल्या जन्मासाठी. आपल्याकडे ते म्हणजे हा जो हात आहे ना,
साडेतीन हाताने ह्युमन भारतीय प्रपोर्शन जे आहे देह म्हणजे आपल्या देहाला तो संपूर्ण अनुभव आला पाहिजे म्हणजे आपण जे जे काही करत असतो त्याची अनुभूती ह्या संपूर्ण शरीरामध्ये होत असते म्हणजे आपल्याला राग आल्यानंतर अख्खं अंग कापतं वास्तविक राग आल्यानंतर केवळ डोळ्यांनी पुरता व्हायला पाहिजे पण अंग अख्खं कापतं आहे ना तसंच आपण चांगलं चित्र करत असताना चांगली निर्मिती करत असताना त्याचा अनुभव आणि त्याचा आनंद आणि त्याची प्रेरणा ही संपूर्ण शरीरामधून मिळत असते असं म्हणून तो शब्दप्रयोग साडेतीन हाताच्या ऐवजी संपूर्ण शरीर म्हणू शकतो सर संतांवरची जी चित्र आहेत तुमची त्याची एक संपूर्ण सिरीज बघण्यात आली त्याच्यात ज्ञानेश्वर आणि मुक्ताई वगैरे होते आणि त्याच्या जोडीला हत्ती आणि गौतम बुद्ध यांच्या कॉम्बिनेशनमध्ये असलेली काही चित्र बघण्यात आली तर त्याला एक स्पिरिच्युअल बेस जाणवतो सतत आणि त्या प्रत्येक चित्राच्या मागे जाणवतो तर तसा तुमचा काही बेस आहे का चित्र काढताना किंवा कारण ते चित्र नॉर्मल वाटत नाही नेहमी बघताना काय असतं की वासुदेव कामत म्हटल्यानंतर पोर्ट्रेट पेंटर हे सर्वसामायिकपणे सगळ्यांना माहिती आहे अजूनही म्हणतात मला त्यात काही वाईट वाटत नाही परंतु पोर्ट्रेट करत असताना किंवा निसर्ग चित्रण करत असताना किंवा स्केचिंग करत असताना समोर जे काही पाहतं त्याच्यामध्ये एक चांगला चित्राला विषय जाणवतो आणि मग ते करत असतो परंतु आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक विषय प्रत्येकाच्या मनामध्ये असतात तर ते अनेक जे विषय असतात त्याच्यातला एखादा मी विषय घेतो आणि त्याच्यातून काम करतो दरवेळी सगळी माझी अनेक चित्रं अशी आहेत की जी धार्मिक किंवा स्पिरिच्युअल असल्यामुळे माझी तशी काय बॅकग्राऊंड आहे की काय असं अनेकांना वाटतं पण तसं काय तसं प्रत्येकजण स्पिरिच्युअल असतो आस्तिक असो किंवा नास्तिक असो प्रत्येकजण स्पिरिच्युअल असतो आणि त्या स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये तो विचार करत असतो त्याचं कार्यक्रमणा त्याची दिनक्रमणा त्याचं जीवनचरित्र चालत असतं तसंच आपल्या मनामध्ये अनेक विषय असतात त्या विषयामधून मला वाटायला लागतं की हा विषय आपल्या मनामध्ये जो अनेक वर्ष चाललेला आहे त्याला कुठेतरी धरातल मिळालं पाहिजे मनामध्ये एखादी संकल्पना आली की लगेच त्याला पुष्टी मिळाली पाहिजे म्हणजे मला अमुक चित्र कळावं असं वाटतंय वाटतंय म्हटल्यानंतर लगेच त्याचं स्केच करायला लागतं ते स्केच केल्यानंतर मग त्याला एक ते धरातल मिळतं आणि नंतर मग ते डेव्हलप होऊन पेंटिंग बनतं असं करत असताना अनेक वेळा वाटायचं मला की संतांच्या जी काही रचना आहेत त्या रचना आणि एखाद्या कवीच्या कल्पना ज्या असतात त्यामध्ये फरक आहे म्हणजे एखादा उत्तम कवी आहे प्रश्नच नाही त्यांच्याकडे तेवढी प्रतिभा आहे आणि त्या चित्रपटासाठी ते अनेक काव्य करून देतात किंवा त्यांचा कविता संग्रह असतो त्यांचा विचाराप्रमाणे आलेला असतात आणि खूप वेळा अमुक एक या कवीची ही रचना चांगली आहे ह्याच्यापेक्षा ती चांगली आहे पण ही तेवढी नाही आहे या कवीकडनं ही कविता अपेक्षित नव्हती असं आपण म्हणू शकतो संतांच्या रचनेमध्ये ह्याची ही ओवी चांगली आहे आणि ही नाही आहे असं म्हणू शकत नाही कारण ते नुसतीच कवी कल्पना नसते त्यांच्यासाठी त्यांची साक्षात्कार ही प्रतिभामधून उतरलेली असते त्यामुळे प्रत्येक रचनेला साक्षात्काराचा किंवा त्यांच्या जीवनप्रणालीचा आधार असतो आणि इतर कवींचा केवळ ऑब्झर्वेशनचा आणि चिंतनाचा आधार असतो त्यामुळे मग मला वाटलं की या संतांच्या रचना करत असताना त्यांच्या रचना या दृश्य स्वरूपात काय कल्पनेने झाल्या असाव्यात म्हणून मी ती संतांची चित्रं केली होती आणि ती जी चित्रं जी होती त्यांच्या रचनांचं प्रकटीकरण केलं होतं बुद्धाची आणि जशी गजराज म्हणून सिरीज केली म्हणजे दिल्ली अक्षरधाम अनेकांनी जर बघितलं असेल तर त्यात गजपीठिका आहे त्या गजपीठिकेसाठी म्हणजे अक्षरधाममधल्या त्या सगळ्या मूर्त्यांसाठी ड्रॉइंग्स मी केली होती तर गजपीठिका करत असताना दिसलं की या गजराज या विषयावरती आपण एखादं प्रदर्शन करू शकतो त्याचवेळी ते प्रदर्शन मी केलं होतं आणि ती चित्रं केली होती परंतु एखादा विषय जेव्हा ठरवतो आपण की ह्या विषयावरती आपल्याला चिंतन करायचं आहे आणि काम करायचं म्हटल्यानंतर अनेक तुम्हाला अनुभव अनुभव येतच असतात परंतु ते बरोबर म्हणजे एखादं अडगळीमध्ये लोहचुंबक न्यावं आणि बरोबर लोखंड चिकटावं ना तसं एक विषय ठरवल्यानंतर अनेक विषय हे तुम्हाला सपोर्टिंग यायला लागतात म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की ज्यावेळी गजराजवरती मी पेंटिंग करतो एक 4-5 चित्र झाल्यानंतर भराभर विषय मिळायला लागतात कारण आपल्यामध्ये असतात ते फक्त त्यांना
जागा मिळालेली नसते. माझ्या घरामध्ये मी पेंटिंग करत होतो, काही मुलं गप्पा मारत बसले होते आणि एक मुलगा म्हणाला की मी एक जोक सांगतो, जोक सांगतो. तो म्हणाला काय जोक सांगणार, मी माझं काम करत होतो. तो म्हणाला एक हत्ती होता आणि समोरून एक मुंग्यांची रांग येत होती. तर पहिली मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणाली, चल घ्यायचं काय आला म्हणाले. तर ती मुलगी म्हणाली, मुंगी म्हणाली, जाने दो यार अकेला है. आणि सगळे हसले असंच. आणि मला ते इतकं चटकन जाणवलं, तुम्हाला सांगतो की ते चित्र मी पेपर लावलेलंच असतो. बंड सिन्हा, अल्टामरीन ब्ल्यू, कोबाल्ट ब्ल्यू आणि वॅनडॅक ब्राऊन हे चार रंग वॉटर कलरचे काढले, वॉश घेतला असा हत्तीचा चेहरा असा करत 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 सोंड केली आणि सोंडेच्या पुढे चार पाच मुंग्यांची रांग, त्यातल्या दोन मुंग्यांमध्ये संवाद चाललेला आहे असं मी दाखवलं. चित्राचं टायटल जाने दो अकेला है. आता हा साधा विनोद आहे, परंतु या गजराज प्रदर्शनामध्ये पहिलं चित्र ते विकलं गेलं आणि ते चित्र सुद्धा कुठल्या लहान मुलाने नाही घेतलं, एका मोठ्या इंडस्ट्रीच्या मुलीने घेतलं. म्हणजे हा जो प्रकार आहे ना, म्हणजे इट इज इन्स्टिंक्ट आहे. मग मी विचार केला असता समजा, अरे चांगला आहे चित्र करायला, उद्या परवा करू. ते उद्या परवा झालंच नसतं, जोकवर कसलं पेंटिंग करायचं असं वाटतं. गजराज सिरीज चालू होती त्याचवेळी लक्ष्मी नावाची एक हत्ती मुंबईतल्या बांद्राच्या रस्त्यावरती टेम्पोचा धडक म्हणून गेले. ते सिरीज करत असल्यामुळे ती मनाला गोष्ट इतकी लागली की हत्ती जन्माला येतं छोटंसं पिल्लू जंगलामध्ये आणि ते बागडत असतं सगळ्या कळपाबरोबर, पण मनुष्य त्याला ट्रॅप करून पकडतो, ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो. आणि योगायोगाने त्या हत्तीचं नाव तेच होतं. तो हापकिंनी प्रयत्न करून सुद्धा तो हत्ती काय जगवता आला नाही आणि त्याचे जे मालक होते ते पळून गेले. परंतु ही अवस्था का आली की ज्याचं नाव लक्ष्मी आहे त्याला मात्र दारोदार बाजारामध्ये भिक्षा मागण्याची वेळ येते. हे मनुष्य नेमकं काय करतो, ही लांबच्या लांब मी एक स्ट्रिप केली. ते असे अनेक विषय, मग काही पौराणिक असतात, काही दैनंदिन जीवनातले असतात, काही विनोदातले असतात, कधी आपल्या मनामध्येच एखादी तयार होतं चित्र. ते हे जे सगळं तयार होत असतं अशातून ही चित्र येतं. मग त्यात मला काही वेळा पौराणिक आधार मिळतात, काही ऐतिहासिक आधार मिळतात, काही डे टू डे लाईफमधले असतात, कधी एखादी कल्पना सहजसुद्धा निर्माण होत असते. म्हणजे याच पु ल देशपांडे सभागृहावरून जात असताना मला संतांसाठी चित्र जे मला सुचलं ते वेगळंच चित्र आहे, परंतु प्रेरणा मला इकडनं मिळाली. काय प्रेरणा मिळाली, तर मी जात होतो संतांवर चित्रमालिका चालूच असते, जात असताना पुलंचा पुतळा बघितला मी आणि पुलंनी एकदा हरिप्रसाद चौरासियांच्या बासरी वादनाला प्रस्तावना करताना त्यांची स्तुती केली की अशा प्रकारे की मला पूर्ण खात्री आहे की आज जर योगेश्वर कृष्ण या ठिकाणी आला तर समोर बसलेले सगळेजण कृष्णाला बघायला जातील, परंतु बासरी ऐकायला हरिजींकडेच येतील. हे वाक्य ऐकल्यानंतर मला वाटलं कृष्णाची बासरी याच्यावर काहीतरी करता येईल. आणि मग मला चित्र सुचलं की सूरदास हे जन्मांध होते आणि ते भजन म्हणत असताना बाळकृष्ण समोर येऊन बसायचा. हे नंतर आता पुलंचं बघितलं, हे बघितलं, कशाचं काही संबंध नाही. आपल्या मनामध्ये कुठे कशी लिंक लागेल सांगता येत नाही. कधीतरी त्या सूरदासांना वाटलं असेल की आज तानपुराच्या ऐवजी आपण कृष्णाची बासरी वाजवूया, म्हणून त्या बाळकृष्णाची बासरी सूरदास वाजवत आहेत. मग आता सूरदास जर बासरी वाजवत तर साथ यायला पाहिजे, म्हणून बाळकृष्णांनी त्यांचा तानपुरा एक तारी घेतलेली आहे. मग आता सा पण आहे, बासरी पण आहे, भजन पण चाललंय, तर मग त्याला ताल पाहिजे. मग तो बाळकृष्ण जन्मांध असलेल्या सूरदासांच्या पावलावरती ताल देतोय असं चित्र केलं आणि मिले सूर मेरा तुम्हारा असं ते चित्र तयार झालं. हे असं असतं, म्हणजे तुम्ही एखादे ध्येय पकडता की ह्याच्यावरती मला काम करायचं म्हटल्यानंतर अनेक गोष्टी तुम्हाला अशा सहाय्यभूत. आणि हा अनुभव मला प्रत्येक सिरीज करत असताना, म्हणून मी अनेक विद्यार्थ्यांना किंवा कलाकारांना सांगतो की एखादा विषय घेऊन जेव्हा तुम्ही काम कराल तर मग तुम्हाला काय जमतं ह्याच्यासाठी प्रदर्शन नसतं, तुम्ही काय सांगू इच्छिता ह्याच्यासाठी प्रदर्शन असतं. तर प्रदर्शन हे दुकान कधीही नसतं, विकलं गेलं तर चांगली गोष्ट आहे,
परंतु प्रदर्शनामध्ये तुम्हाला तुमचा विचार दाखवता आला पाहिजे, तुमची भूमिका कळली पाहिजे, ह्याच्यासाठी प्रदर्शन करायचं. अशी ही सिरीज करतो दरवेळी मी कुठली तरी कुठल्या पूर्वी मी प्रदर्शन करत असताना काय सध्या काय चालू आहे म्हणून विचारायचे, प्रदर्शनात यावेळी कुठला लँडस्केप असणार विचारायचे, पण ह्यावेळी आता नेहमी विचार की पुढला विषय कोणता आहे. हे जे विचारलं जातं अशा वेळी तुमचं केवळ कुशलता किंवा कारागिरी बघायला लोक येत नाहीत, तुमचा विचार काय, तुमचं मन काय सांगताय ह्याच्याबद्दल सुद्धा तेवढीच उत्सुकता असते. तर ही भूमिका पार पाडण्याच्या दृष्टीने मी दरवेळी आता प्रदर्शनात कुठला तरी एक विषय घेऊन काम करत असतो आणि तो विषय आपल्या मनामध्येच असतो. दरवेळी सिरीजच होते असं नाही, काय वेळा चित्र तर एखाद्या विषयावरती, म्हणजे 26 जानेवारीला ज्यावेळी भूकंप झाला त्याच वेळी केलेलं मी एक चित्र आहे, किंवा गाऊ त्यांना आरती म्हणून जे मी एक चित्र केलं होतं ते म्हणजे क्रांतिकारांनी आपलं जीवन जे देशाला अर्पण केलं, फासावरची जे लटकले त्यांची आपल्याला नावंसुद्धा माहिती ना असे कितीतरी होऊन गेलेले, त्यांच्यासाठी आरती गाऊया म्हणून मी गळफास जो लावलेला असतो किंवा जो त्याला मी एक वस्त्र टांगलं होतं की ह्या सगळ्या क्रांतिकारकांनी आपलं जे जीवन दिलं त्यावेळी लटकताना वासांशी जीर्णाने यथाव्या ह्याच भूमिकेतून फासावरती चढले, मी पुन्हा जन्म घेईन अशा प्रकारे. आणि बॅकग्राऊंडला मी सूर्यास्त दाखवला की ज्या साम्राज्यावरती कधीही सूर्य मावळत नाही म्हणत होते, परंतु ह्यांच्या योगदानाने ह्यांच्या बलिदानाने या साम्राज्यावरती सूर्यास्त झाला आणि जी दुभंगलेली फळी असते त्या फाशी घराची तिथे मी तो युनियन जॅक दाखवला. अशी सुद्धा चित्र करत असतो दरवेळी, स्पिरिच्युअलच असतात. स्पिरिट मात्र प्रत्येक कलाकाराकडे असणं आवश्यक आहे. मनुष्यामध्ये कलागुणाला वाव देण्यासाठी मंथन जे गेली अनेक वर्ष काम करत आहे ही खरोखर स्तुत्य गोष्ट आहे. मंथन या शब्दामध्येच एक गोष्ट लक्षात येते की टाकामधलं मंथन असो किंवा विचारामधलं, नवनीत हे निश्चित निघणार आणि नवनीत हेच खरं समाजाला आणि समाजस्वास्थ्याला पुष्टी देणार आहे. कलागुण हा बीजरूपातच प्रत्येक मनुष्यात असतो, त्याला कुठेतरी वाव मिळाला पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्याला पद्धतशीर शिकवण आणि नवनिर्मितीची ऊर्जा सुद्धा मिळायला पाहिजे. कलेची तपश्चर्या ही इतर तपश्चर्यासारखीच वैयक्तिक जरी असली तरी त्याचं सांघिक बळ सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे तपश्चर्या ही एकट्याने करायची असते आणि प्रार्थना मात्र सगळ्यांनी मिळून करायची असते, तसेच सर्व क्षेत्रातील कलाकार आपापल्या परीने तपश्चर्या साधनेमध्ये व्यथित असतात, व्यस्त असतात, परंतु असं एकत्रित येऊन समाजाचं काहीतरी आपण देणं लागतं या दृष्टीने काम करावं आणि ह्या कामासाठी हे मंथन हा पुरा जो परिवार आहे तो जो कार्यरत आहे त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. धन्यवाद.